डेज आठवले नाही का? एनिवे चांगली सिरियल होती पण मी आता करिश्माच्या चौकात आहे. या हॉटेलमध्ये मला सगळ्यांनी बोलवलेलं आहे, त्यांनी ऑर्डरसुद्धा दिलेली आहे. पाहूया काय ऑर्डर दिली होती. चला तर मग पुण्यात मस्त थंडी पडायला सुरुवात झाली आहे, तर मला असं कळलं की माझ्याकडचं मंचावर सूप मागवलं. पाहू त्याचीच वाट बघतोय. शेजवान चटणी, सोया सॉस, ग्रीन चटणी, ग्रीन चिली सॉस, मस्त. आता ह्याला येईल खरी चव. वा मस्त. तीन भाज्या मागवलेल्या आहेत मलई कोफ्ता, पनीर टिक्का मसाला आणि वेज कोल्हापुरी. त्याच्याबरोबर लोणचं, कांदा आणि टिपिकल पुणेरी चपाती, पोळी. आता मी तिघांची चव बघतो आणि मग तुम्हाला सांगतो की कशी चव आहे. पनीर चिली ग्रेव्ही सर पाणी द्या ना. पाय पण कुठतो द्या ना थोडे सर. तुम्ही किती द्या मला. वा पनीर टिक्का मसाला तर छान आहे. पाणी बोलले की ना. पाणी भरू का भरू आता. आणि मलई कोफ्ता सुद्धा सुंदर आहे. कोल्हापूर मुंबई पुण्याचा फरक हा. वेज कोल्हापुरी पण छान आहे पण कमी तिखट आहे. मुंबईमध्ये ही भाजी तिखट असते. खसका हा लागायला तिथं तो लागत नाही आहे. पनीर चिली टपरी. पनीर चिली टपरी चपाती
राईस मध्ये काय लागेल? पनीर चिली शेजवान दोन से वा चपाती अजून रिपीट सांगू दोन से पनीर चिली पण सुंदर आहे त्याच्यात जरा तिखटपणा आहे फरक सांग ॲक्च्युली हे पनीर टिक्का मसाला गोड आहे बरं का तिखट नाही आहे मिडियम पण आहे मला अजिबात तिखट लागत नाही आहे जे बाकीच्या हॉटेल्समध्ये थोडंसं स्पायसी असतं पण इथं नाही आहे ते इथलं पण हे पनीर चिली चांगलं आहे बरं का कसं पनीर तुझी सुंदरच आहे तर मी आता जेवणाचा आस्वाद घेतो आता मी जरा जेवणाचा आस्वाद घेऊ का बाकीच्या नंतर बोलू मंचव सूप घेतलं तर त्याला 10 मी 8 गुण देतोय पनीर टिक्का घेतलं त्यालाही मी 8 गुण देतोय पनीर चिली घेतलं त्याला 7 गुण देतोय व्हेज कोल्हापुरी घेतलं त्याला मी 9 गुण देतोय मलई कोफ्त्याला 8 गुण देतोय चपाती म्हणजेच पोळी ह्याच्या बाबतीत काय झालं की त्यांचे कुक लॉकडाऊनमुळे काही येऊ शकलेले नाही आहेत त्यामुळे त्यांनी रोटी ही कन्सेप्ट इंट्रोड्यूस केली नाही पण एवढं सुंदर पंजाबी जेवण जेवताना जर रोटी नसेल त्याच्याऐवजी पोळ्या आल्या त्यामुळे म्हणून मी या पोळ्यांना 7 रेटिंग करतोय आणि मालगुडी टिफिनच्या ॲम्बियन्ससाठी मी 9 गुण देतोय फूड क्वालिटीसाठी 8 गुण देतोय त्यामुळे तुम्ही इथे नक्की भेट द्या आणि ह्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा